बदलाव लाने के लिए क्या कांग्रेस का संगठन महाराष्ट्र का किया जाएगा, जो अभी नहीं दिख रहा कुछ? नहीं, ऐसी बात तो है नहीं। जितनी मैंने बताई सक्सेस स्टोरीज आपको, मैंने सिर्फ महानगर पालिका का जिक्र किया। नांदेड़ में कई नगर पालिकाओं में कांग्रेस का परफॉर्मेंस भाजपा के बाद नंबर दो के परफॉर्मेंस रहा है। मेरा बार बार ये कहना, आज भी ये कहना है कि मैं तो मेरे जिले की जिम्मेदारी, मैं तो महाराष्ट्र की जिम्मेदारी मेरे भय में ना नहीं बोल रहा हूँ। मेरी जिम्मेदारी महाराष्ट्र की और नांदेड़ की तो है, क्योंकि मैं नांदेड़ से बिलोंग करता हूँ और मेरी कॉन्स्टिट्यूएंसी भी है। सवाल ये है कि मेरे जितने जो मेरे साथी है, सहयोगी है, मेरी गुजारिश ये है कि हम सब मिलके काम करेंगे। और कांग्रेस हर आदमी ने अभी जिम्मेदारी लेने की बात है, हर हमारा नेता सहयोगी अगर जिम्मेदारी लेता है, निश्चित तौर पर कांग्रेस का स्कोर पहले से इज लाइक क्रिकेट टीम, अगर सब स्कोर करेंगे तो कांग्रेस स्कोर करेंगे। मेरा अपील है कि ये हम लोग कहीं मिलेंगे। भाजपची काम करणार शिवसेनेचा आमदार भाजपची सूत्र घेतो हातामध्ये, त्यांच्याच एक निवृत्त सरकारी अधिकारी आणि एक शिवसेनेचा आमदार, हे दोन्ही मिळून भाजपचे काम ठरवतात। त्याच्यामुळे भाजपमध्ये तसं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी कुठल्या आधारे विधान केलं हेच मला कळत नाही। शिवसेनेचा आमदार, शिवसेना ही भाजपचीच बी टीम झाली काय असं नांदेडमध्ये चित्र होतं। आणि शिवसेनेचा आमदार नांदेडचं काम करतोय, तो पक्षात असताना तिकडे बीजेपी, म्हणजे इकडे उद्धव ठाकरे येतात तरी त्या कार्यक्रमाला तो दिसत सुद्धा नाही, जात सुद्धा नाही, आणि भाजप तिकडे तो ठरवतो, हा त्यातला विरोधाभास आहे। आणि त्यातला दुसरा महत्वाचा भाग असा आहे की मूळ भाजप आणि मूळ आर एस एस ची लोक होती, त्याला पूर्णपणे साईडलाईन केला गेला होता। त्याच्यामुळे तोही प्रक्षोभ फार मोठ्या, म्हणजे मुख्यमंत्री स्ट्रॅटेजी आहे या निवडणुकीमध्ये ती पूर्णपणे फेल झाली। मोपलवार कुठल्या पक्षात आहे? एवढी बारकाईने माहिती माझ्याकडे नाही आहे, माझा मुद्दा एवढाच मर्यादित आहे की या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांना आता सल्ला देणारी हीच मंडळी झालेली आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांना विचारा कोणाचा पैसा का, त्याच्या गोपनीय सर्व माहिती असते त्यांच्याकडे, कुठला अधिकारी कोण आहे, चौकशी त्याच लावतात, चौकशी अधिकारी स्वतःच नेमतात, अधिकारी कोणाला नेमायचं न नेमायचं तेच ठरवतात। त्यामुळे नेमका कोणाचा पैसा कोणाकडे आहे हे आपण मुख्यमंत्र्यांना विचार जास्त योग्य उल्लेख केला होता की सनदी अधिकारी स्ट्रॅटेजी ठरवत आहे, मी निवृत्त सनदी अधिकारी तुम्हाला माहित असेल माहिती काय माहिती चंद्रकांत पाटील माहिती कळ असते कदाचित। चंद्रकांत दादा पाटील म्हणाले होते की तुमचे जे आदर्श मध्ये जे दोन फ्लॅट आहेत ते मतदाराच्या पार्श्वभूमीवरती कुठेतरी मतदारांना कोणत्या पद्धतीनं प्रचार करून तुमच्यावरती एक प्रकारे काँग्रेसला मतदान मिळू नये या पद्धतीने ते आरोप करणार आहेत। दुर्दैवाने निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये शेवटच्या दोन दिवस असताना अशा प्रकारच्या कोळसाळ बातम्या ह्या प्रसिद्ध मुद्दा करण्याचा प्रयत्न झाला, परंतु त्याचा एक जे काय आहे ते नियमाप्रमाणे कुठेच लिहिले आता सगळ्यात गोष्टी समजल्यामुळे प्रश्न नाही लपवण्याचा, किंवा जे काही माझ्या किंवा माझ्या नातेवाईकांच्या नावावर आहे हे सगळंच माझ्या निवडणुकाच्या अफिडेव्हिट मध्ये पहिले आज गेल्या 15 वर्ष पब्लिक डोमेन मध्ये आहे। त्यामुळे कुठली गोष्ट त्याच्यामध्ये लपून नाहीये, माझं जे काही आहे ते सर्व पारदर्शक आहे। त्यामुळे निवडणुकीच्या माझ्या अफिडेव्हिट मध्ये माझी असलेली जी काही संपत्ती आहे ती सगळी टोटल रेकॉर्ड वर आहे, त्यामुळे आता त्यांनी गेलंय तरी सत्यता त्यात पडताळून पाहावी। ठाण्याला शुभेच्छा दिल्या राणेंनी अभिनंदन केलं, मी त्याचा आभार मानतो। मी सौजन्य हा एक प्रकार आहे ना आपल्या, आपण म्हणजे एकमेकांना ओळखतो, आपण सहकार्य राहायचं, एक मिनिट मला बोलत करू का ना, असं
असं आहे की ते माझ्या मंत्रिमंडळात होते, माझे सहकारी राहिलेले आहेत, आणि ज्या दिवशी त्यांनी पक्ष सोडला तेव्हा मी त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. मी शुभेच्छा दिल्या म्हणून त्यांनी माझं अभिनंदन केलं. मी सौजन्य एकमेकांमध्ये आमचं आहे चालू असं म्हणाले आहेत की भाजपच्या नेत्यांना या निवडणुकीवरून आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. काय वाटतं ते परत एनडीएमध्ये जाऊन माझा पण विचार केला पाहिजे याचा. त्यामुळे याचा विचार माझा पण केला होता. काय सांगायचे एका पाठोपाठ पराभव होत होते, पण नारायण राणे काँग्रेस सोडली आणि त्यानंतर झालेली ग्रामपंचायती नांदेड लोगो के अच्छे दिन लाने के लिए काँग्रेस आना जरूरी है और ये लोगो नहीं. मी सांगेन तुम्हाला की माझी भूमिका अशी आहे, ज्या पद्धतीने क्रिकेट टीम मधला प्रत्येक माणूस स्कोर करतो, सर्वांनी स्कोर केला तर नक्की स्कोर वाढला. जॉन सर, विचार करून दोन सीट से 4 या 5 तक जो है वो नहीं. मैंने कहा 3.5 साल का जो तजुर्बा है वो बहुत खेदजनक है. अच्छे दिन की बात यह है, जीएसटी का इशू है, किसानों की आत्महत्या है, जीडीपी की ग्रोथ के बारे में समस्या है, बेरोजगारी है, ये इतने कई मुद्दे हैं और सिर्फ वहां पर बातें होती है, कुछ होता नहीं है. ये लोगों को आजकल ये ध्यान में पूरा आ गया है तो उसीलिए और जो क्रिमिनल माहौल तैयार करके जो नुकसान करने का प्रयास है उससे भी लोग बहुत परेशान हैं. और मुझे लगता है कि पूरा इसका एक कंबाइंड असर हुआ है चुनाव में. एमआयएम काय भाजपला पर्याय होऊ शकत नाही हे लोकांनी अनुभवलेलं आहे. भाजपचा मुकाबला काँग्रेसच करू शकते ही भूमिका लोकांनी स्वीकारलेली आहे आणि म्हणून भाजपला लोकांनी एमआयएमला नाकारलं. राज्यभरात हा फॉर्म्युला पुढे नेण्यासाठी काय निश्चितच राज्यभरात फक्त असं आहे की एमआयएम ज्या पद्धतीने विषारी प्रचार करत आहे त्याला प्रॉपर पद्धतीने उत्तर दिल्या गेलं पाहिजे. त्या निवडणुकीत तुम्ही करू शकतो नाही. ईव्हीएम में कोई हस्तक्षेप नाही हुआ इसलिए हम जीते हैं. ईव्हीएम में कोई हस्तक्षेप नहीं हुआ है इसलिए हम जीत पाए. आपने देखा वीपैट मशीन जो शुरू में लगाई गई थी एक प्रभाग में उन्होंने इस्तेमाल सुप्रीम कोर्ट के ऑर्डर्स के अनुसार एक प्रभाग में नहीं तो पूरे प्रभाग में लगाने की जरूरत थी. उन्होंने एक्सपेरिमेंटल बेसिस पे एक जगह उन्होंने इस्तेमाल किया और शुरू में 2 घंटे तो वो बंद पड़ गई 5-6 वर्ष से. जब बंद पड़ गया परेशान हो गया, मैंने कहा शुरू हो गया धंधा पुलिस का ऐसा मुझे लग रहा. पर जब मैंने देखा कि दिन भर में सब स्मूथली चला है फिर मुझे संदेह नहीं रहा क्योंकि अगर मशीन में इंटरफेयर करते थे तो शायद गड़बड़ हो सकती थी. पर वहां पर हमारी यंत्रणा कांग्रेस की यंत्रणा मजबूत थी कि किसी को वहां पर ये नहीं कामयाबी नहीं मिली सब करने की. आता किरीट सोमय्यांनी आरोप केला की आता मशीन मध्ये गडबड आहे. नांदेड का चुनाव जिस तरह से रिजल्ट आया है उसका असर गुजरात इलेक्शन और हिमाचल प्रदेश इलेक्शन में कितना दिखाई देगा? ऐसा निश्चित तौर पर मैं समझता हूँ कोई राज्य में जब निकाल आते हैं तो उसका असर तो कांग्रेस उनके वर्कर्स पे पॉजिटिव इम्पैक्ट होता है. पॉसिबिलिटी है ना, ऐसा तो नहीं कि भाई कांग्रेस आ सकती है. हर जिले में ताकत है, मजबूती से खड़े रह के काम करना है, ये तो ऊर्जा तो मिलती है. जैसे कई राज्यों में होता है तो हमें निश्चित तौर पर महाराष्ट्र में ऐसा फायदा होता है. महाराष्ट्र का फायदा गुजरात में क्यों नहीं होगा? बिल्कुल होगा. हमारे लोग और मजबूत से काम करें. प्रश्न आहे की आज इलेक्शन कमिशन केवळ हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीची घोषणा केली आहे आणि गुजरातची करणार असं वाटत असताना गुजरातली केलेली नाही, तर त्याच्या मागे तुम्हाला काही वेगळं कारण वाटतं की गुजरातला वेगळं काढून फक्त हिमाचलची घोषणा केलेली आहे? खरं म्हणजे निवडणूक आयोगाच्या सर्व काही भाष्य करणं उचित नाही, परंतु दोन्ही एकदम झाला योग्य झालं. जवळजवळ एक प्रश्न असा आहे की गुजरात निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं आधी राहुल गांधी विरोधात सोशल मीडियावरती वेगवेगळे जोक्स फिरवले जात होते, तर आता ज्या पद्धतीनं मॅच्युअर नेतृत्व पुढे येत आहे त्यामुळे भाजपमध्ये कुठे खळबळ उडाली का? काही स्वतः गुजरातमध्ये नरेंद्र मोदी असतील, अमित शहा असतील, प्रचाराची यंत्रणा राबवताना दिसत आहे. सोशल मीडियामुळे सत्ताधारी भाजपला खूप मोठा धक्का बसलेला आहे आणि म्हणूनच गृहमंत्र्यांची विधानाची नियुक्ती झालेली आहे की सोशल मीडियावर जास्त विश्वास ठेवू नका, सोशल मीडियाच्या संदर्भात टीका केलेली आहे. हे जे आलेलं आहे
आधी भाजपने सोशल मीडियाचा वापर करून चिकार चुकीच्या गोष्टी लोकांपर्यंत मागच्या 2014 निवडणुकीमध्ये प्रचार केला काँग्रेसच्या विरोधामध्ये. काँग्रेस त्यावेळेस सोशल मीडियाच्या बाबतीमध्ये एवढी तत्पर नव्हती किंवा एवढा उपयोग केला नव्हता. मला वाटतं की आज तोच प्रयोग त्यांच्या उलटलेला आहे की लोक आता सामान्य माणूस सुद्धा जी काही वस्तुस्थिती आहे ती लोकांसमोर आता तुमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून येत चाललंय. त्याच्यावर कुठलं नियंत्रण हे वृत्तपत्रावर नियंत्रण आणि माध्यमावर नियंत्रण करण्याचा प्रयत्न भाजप आज करत आहे हे आपण सर्वांनी अनुभवलेला आहे. परंतु सोशल मीडियावर नियंत्रण हे करू शकत नाही आणि त्यामुळे सोशल मीडियाचा धक्का त्यांनी घेतलाय असं आमचं म्हणणं आहे. या निवडणुकीमध्ये तुम्ही पक्षाच्या बाहेरून एक सोशल मीडियाची टीम उभी करून ती नांदेडमध्ये आम्ही जे काही केलं अधिकृत पक्ष आम्ही बाहेरून विचारत होतो पक्षामध्ये केलं लोकांनी काय केलं आमच्यावर काय करणार लोक. त्याचा फायदा झाला का तुम्हाला? तुम्ही या सोशल मीडियाचा फायदा आहे जास्त रीच आहे लोकांना पोहोचतो. आम्ही सोशल मीडिया मी माझे आव्हान सोशल मीडिया केलं सोशल मीडिया वापर आम्ही केला. राहुल गांधींचा धसका कुठे भाजपने घेतला असं वाटतंय का की त्यांची रणनीती त्यांना बदलावी लागेल सोशल मीडिया असेल किंवा इतर पद्धतीने असेल प्रेस कॉन्फरन्स घेऊन मराठी प्रेस कॉन्फरन्स घ्यायला लागेल? कोण भाजपला राहुल गांधींचं ज्या पद्धतीनं नेतृत्व पुढे येते त्यामुळे भाजपला कुठेतरी आता रणनीती बदलावी लागते का? कारण की ते भाजपाला त्यांनीच आधी जे काही बीज रोवलेलं आहे सोशल मीडियाचा वापर हा आवश्यक होता. ज्यावेळेस सोशल मीडियाबद्दल सुरू केलं त्यावेळेस देशामध्ये एवढा वापर व्हायचा नाही. निवडणुकीत आता हे नवीन माध्यम उपलब्ध झालेलं आहे पण त्यांनी गैरवापर केला आम्ही वापर करतो हाच फरक आहे. महानगरपालिका आणि राज्य असेंब्ली हा वेगळा विषय आहे. आम्ही आमच्याकडे चर्चा झाली होती या महानगरपालिकेमध्ये काही प्रमाणात अकॉमोडेट करण्याचा प्रयत्न होता पण त्यात जास्त जागा होत्या आणि म्हणजे शक्य नाही. आपण पाहिलं की राष्ट्रवादी एकही जागा नांदेडमध्ये आलेली आहे वस्तुस्थितीच होती. आम्ही काही प्रमाणामध्ये करण्याचा आमचा प्रयत्न होता पण त्यांना ते मान्य नव्हतं. राज्यामध्ये करायचं नाही करायचं हा विषय व्यापक आहे आणि मग त्या सर्व जिल्ह्यातल्या घटकांची विचार करून नेत्यांशी बोलूनच निर्णय घ्यावा लागेल. मताचे विभाजन टाळता आलं पाहिजे त्यांची प्रमुख भूमिका आहे. काय म्हणतो दोघांचे विचार काही प्रमाण सारखे आहे. गुजरात और हिमाचल को लेकर एक सोशल मीडिया वायरल हो रहा है कि ईवीएम जब तक है तो बीजेपी जो है गुजरात और हिमाचल जीत के आएगी तो वहां पर छेड़खानी ना हो इसलिए आप लोग क्या करेंगे? इलेक्शन कमीशन शुड बी एन इम्पार्शियल बॉडी. वी शुड कंडक्ट इलेक्शन फ्री एंड फेयर मैनर. ये जरूरी है और मैं समझता हूँ कि इसके लोगों का भरोसा है इलेक्शन कमीशन पे. और जहाँ तक जैसे बताया गया है कि लोगों को शक था कि ये ईवीएम की टैम्परिंग से काफी नुकसान हुआ है ये थोड़ा सा ध्यान में रखने वाली बात है. और गुजरात और बाकी अन्य राज्य जहाँ चुनाव होंगे इसमें अधिक ट्रांसपेरेंसी लाए वीपैट मशीन इमीजिएटली सब जगह इंस्टॉल हो जाए उसकी रिसीट सामने आती है तो लोगों को भरोसा आएगा. मतलब तो उसका जवाब कुछ हद तक तो यह है. सुप्रीम कोर्ट का ही फैसला है. हम कांग्रेस पार्टी का इशू क्या है? सुप्रीम कोर्ट ने बोला. थैंक यू.